हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील वागदरी इथं प्रबोधनपर रॅलीच्या माध्यमातून जनजागृती आणि गावात वृक्षारोपण करण्यात आलं। येत्या 13, 14 आणि 15 ऑगस्टला राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवायचा आहे। विशेष करून ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सर्व खात्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी यांनी स्वतःसह नागरिकांनाही या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रबोधन करायचं असून वागदरी ग्रामपंचायत तहसील कार्यालय पंचायत समिति टाटा पावर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी तहसीलदार बाळासाहेब सिरसट बीडीओ सचिन खुडे महावितरण उपअभियंता संजय कुमार मेत्रे कृषी अधिकारी माळी टाटा पावर जीएम राजीव सामंत विजय पिसे पोलीस अधिकारी एपीआय महेश भाविकट्टी सर्कल संतोष कांबळे तलाठी एम जगताप ग्रामसेवक राजेंद्र कणमुसे वैद्यकीय अधिकारी शुभांगी बेबडे सरपंच श्रीकांत बहिरामडगी उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी हे उपस्थित होते। हर घर अभियान हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही तर आपल्या अस्मितेचा राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा प्रेमाचं प्रतीक असून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। येत्या 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी प्रत्येकानं आपल्या घरावर अस्मितेचं प्रतीक असलेला तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्राभिमान बाळगावा असं आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी यावेळी केलं। या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला गावातील तंटामुक्त अध्यक्ष शांतू शिरवळचे अप्पू बिराजदार सांगवीचे माजी सरपंच अबूब कर्शेक एक्साइड बॅटरी चेकिंग इन्स्पेक्टर संजय कुमार भोसले वागदरी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत इंडे रेखा कुंबळे सिंधू सोनकवडे राजकुमार हुग्गे शारदाबाई रोटे महानंदा सावंत हनीफ मुल्ला यांच्यासह शेळके प्रशालेचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते।